अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अजित पवार यांनी भाजप नेते आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचं कौतुक केलं. गडकरींनी राज्यातील रस्त्यांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला, त्यासाठी अजित पवार यांनी त्यांचे आभार मानलेत. तर यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप सदस्यांनी बाके वाजवून त्यांचं स्वागतही केलं. नाशिक, औरंगाबाद, हैदराबाद, बेंगलोर व मुंबई शहरातून येणारी वाहतूक पुणे शहराबाहेरून वळवण्यासाठी 170 किलोमीटर लांबीचा रिंग रोड प्रस्तावित आहे. यासाठी भूसंपादनासह रुपये 15,000 कोटी एवढा खर्च अपेक्षित आहे. या वर्षी भूसंपादन सुरू करून येत्या 4 वर्षात हा रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत पूर्ण करण्यात येईल. अध्यक्ष महोदय, कालच राज्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांनी नितीन गडकरी साहेबांच्या बरोबर मीटिंग झाली. गडकरी साहेबांनी आपल्याला 1200 कोटी सेंट्रल रोड फंडामधून द्यायचं महाराष्ट्राला कबूल केलेलं आहे आणि त्याबद्दल मी नितीन गडकरी साहेबांचं अभिनंदन करतो. त्याचा निश्चितपणे राज्याला फायदा होणार आहे. त्याचबरोबर हा जो रिंग रोड आहे त्याची संपूर्ण रक्कम राज्य सरकारने जमीन घेण्याकरता खर्च करा. बाकीचा सगळा 8 पदरी 10 पदरी रस्ता केंद्र सरकारच्या निधीतून करून देण्याचा पण सुतोवाच काल गडकरी साहेबांनी तिथं कबूल केलेला आहे. त्याबद्दल तमाम माझ्या विधिमंडळाच्या वतीनं मी नितीन गडकरी साहेबांचं मनपूर्वक अभिनंदन करतो, कौतुक करतो.